आज मुरबाड विधानसभा क्षेत्राचे आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त संपूर्ण बदलापूर शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बॅनर्स लावले आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त बदलापूर विकासने त्यांची मुलाखत घेतली. नमस्कार, आज आपण आमदार किसन कथोरे यांची मुलाखत घेणार आहोत व जाणून घेणार आहोत त्यांच्या बदलापूरच्या विकासाबद्दल काय संकल्पना आहेत. मलाच माहीत नसतंय की माझा वाढदिवस उत्साहात साजरा करतात ते का करतात ते. खरं म्हणजे कार्यकर्त्यांच्या मनातल्या जनतेच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा तो दिवस समजतात सगळेजण. आणि मला मी आज पहिल्यांदा येऊन इथं बसलो घरी, नंतर मी सतत कामात असतो. मी वाढदिवसाची कधी तयारी करत नाही, माझे कार्यकर्तेच आणि जनताच सगळी तयारी करते आणि त्यांना समाधान वाटतं हेच माझं समाधान आहे. त्यामुळं मला माझ्या वतीने मी उलट जनतेचे आभार मानेल का त्यांचा आशीर्वाद त्या दिवशी मला मिळतो आणि भविष्यातल्या कामाला मला दिशा मिळते. बदलापूर शहर हे एक वेगळं घडतं आहे. तुम्हाला थोडीशी त्याची पार्श्वभूमी जर घ्यायला गेलं तर त्याला फार वेळ लागेल. नगरपालिका खऱ्या अर्थाने लक्ष देत नाही आहे, त्याच्यामुळे या गोष्टीला फार अडचण होते. पण बदलापूर शहराची दिशा जर घेतली तर भविष्यामधल्या मोठ्या मोठ्या प्रकल्पांनी केवळ ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रामध्ये चर्चेचा बदलापूरचा विकास आहे आणि तो अशा प्रकारचा आहे. मग रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल, शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल, या सगळ्यामध्ये जर चांगल्या पद्धतीच्या जर सुविधा जर असतील तर त्या बदलापूरलाच मिळतील. ते सगळे प्रकल्प माझे एक वर्षामध्ये मार्गी लागतात आणि बदलापूरचा केवळ मी आत्ताचा विकास करत नाही तर 2050 सालचा विकास करतो आहे. बदलापूरच्या सगळ्यात महत्त्वाच्या समस्या ज्या आहेत तर ते पहिलं प्राधान्य पाण्याला दिलेलं आहे. आपण आज बदलापूर शहर हे पाण्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण करण्याचा जो विचार केलेला आहे तो मार्गी लागला आहे माझा. तो 2050 सालापर्यंत बदलापूर शहराची वाढणारी लोकसंख्या साधारण 10 ते 12 लाखापर्यंत जाईल. 10 ते 12 लाख लोकांना, आता सध्या आपल्याकडे 3 लाखापर्यंत लोकसंख्या आहे, 10 ते 12 लाख लोकसंख्येला पाणी पुरेल एवढी मोठी योजना माझी आता काम सुरू होत आहे. रिझर्वेशन त्यासाठी लागणारं, आज एवढी शहरं सगळी वाढलेली आहेत पण कुठल्याही शहराला पाण्याचं रिझर्वेशन नाही आहे. माझ्या बदलापूरसाठी, कारण मी महामंडळाचा उपाध्यक्ष असल्यामुळं मी संपूर्ण डॅमसुद्धा माझ्या बदलापूरसाठी रिझर्व करतो आहे, नदीवरचा पाणी पुरवठ्याचा रिझर्वेशन करतो आहे आणि बदलापूरला 50 सालापर्यंत लोकांना पाण्यासाठी वणवण फिरायला लागणार नाही हा पहिला महत्त्वाचा निर्णय. त्यानंतर दुसरा माझा निर्णय आहे तो रस्त्यांचा. रस्त्यांच्या बाबतीतसुद्धा चांगल्या प्रतीचे रस्ते करतो आहे आणि तेसुद्धा मुंबई आता आपण साधारण 1 तास 20 मिनिटांनी आपण मुंबईला फास्ट ट्रेननी जातो. आपण जर बाय रोडनी जायचं ठरवलं तर 1 ते 1.25 तासामध्येसुद्धा बाय रोड मुंबईला जाऊ. आणि विशेष म्हणजे बदलापूरला येणारे, मग गुजरातकडून येणारा एक रस्ता घेतलेला आहे आपण 4 लेन, कर्जतकडून पण घेतला आहे पुण्याला जाणारा, इकडनं मालशेत घाटातून एक रस्ता येतो आहे तो पण आता चांगल्या पद्धतीने करतो आहे. ह्या सगळ्या प्रकारचे रस्ते झाल्यानंतर कुठंही बदलापूर शहराला रस्ता खराब आहे हे दाखवण्याचं चित्र कोणाला मिळणार नाही आणि त्याचा फायदा सगळ्या बदलापूर शहराला होईल. आणि शिवाय एवढे चांगले रस्ते झाल्यावरसुद्धा टोल फ्री रस्ते आहेत. बदलापूरला येणाऱ्या रस्त्यावर एकाही रस्त्याला टोल लागणार नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं. आज राज्यात टोलच्या विरोधातलं वातावरण आहे पण मी त्यात खुश आहे की माझ्या बदलापूरला कितीतरी करोडो रुपयाचे रस्ते सुरू केलेत पण त्याला टोल न लावता करते. शिक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलापूरची प्रगती करतो आहे. वेगवेगळ्या प्रकारची कॉलेजेस आणलेत, आराखड्यामध्ये कॉलेजेस आहेत, काही विद्यापीठांच्या दिशेने जाण्याचा माझा प्रयत्न आहे. मुंबई विद्यापीठाला सुद्धा विनंती करतो आहे की इथं स्वतःचं तुम्ही अस्तित्व तयार करा. अशी एक एज्युकेशन झोन टाईप आपण या एरियामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो. बदलापूरची चौथी मुंबई कशाला, बदलापूरच आमचं मोठं आहे. आम्ही बदलापूर म्हणूनच मोठं जाऊ, मुंबई मुंबई नको, आम्हाला आमचं बदलापूर मोठं पाहिजे हे स्वप्न घेऊन मी काम करतो आहे तिथं. त्यामुळं मी कोणाचीच स्पर्धा करून नाही करत. मी तर
मुंबई ठाणा याच्यापेक्षा बदलापूर पुढं जावं अशा प्रकारचं चित्र तयार करतो. आज मुंबईमध्ये पण आपण पाहिलेलं आहे, आजही पुष्कळ मुंबईमध्ये किंवा खड्ड्यांचं साम्राज्यच आहे, ठाण्यामध्ये पण आहे, बदलापूरला आहे. बदलापूरच्या काही रस्त्यांची जी कामं आहे त्याला दिशा देण्यासाठी अवधी लागतो आहे आणि तो मार्गी लागेल आणि बदलापूर एक चांगल्या प्रकारचं शहर वसतं आहे. ते कुठल्या स्पर्धेत नाही, स्पर्धेपेक्षा पुढं जाणारं शहर आहे. आरोग्याच्या बाबतीत तीच परिस्थिती आहे. बदलापूर ग्रामीण रुग्णालय महाराष्ट्रामध्ये फक्त एकच बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीमध्ये ग्रामीण रुग्णालय. आजपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही नगरपालिकेला ग्रामीण रुग्णालय दिलं नाही. ते आता उपजिल्ह्याचा दर्जा दिला, 50 बेडची त्याला मंजुरी झाली, त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा एक चांगला निर्णय घेतला आहे. आणि बदलापूर शहराच्या चारही बाजूंनी प्राथमिक आरोग्य केंद्राचा एक आराखडा तयार केला आहे. तो संपूर्ण लोकसंख्येच्या आधारे त्याच्यावर मजबूत आरोग्य यंत्रणा व्हावी शासकीय अशा प्रकारची सुविधा करतो आहे. MSCB च्या बाबतीतलं बदलापूरचं चित्र तर फारच वेगळं आहे. आज लोडशेडिंग मुक्त जर पहिलं बदलापूर असेल, दुसरं कुठलं शहर नव्हतं. ठाण्याला लोडशेडिंग होती, कल्याणला होती, उल्हासनगरला होती, अंबरनाथला होती, पण बदलापूरला लोडशेडिंग नव्हतं. आणि भविष्यासाठी 100 KV चे 2 स्विचिंग स्टेशन घेऊन आपण भविष्यातल्या 2050 सालाची MSCB ची सगळ्या सध्या रचना पूर्ण करतो आहे. आणि त्यामुळं फायदा असा होतो आहे की आपल्याकडून आपण दुसरीकडं सप्लाय देणार आहोत. त्यानंतर ऑटोमॅटिक काही MSCB च्या प्लॅनिंग केलेलं आहे. शहराला कॉम्प्युटराईज करतो आहे संपूर्ण शहर. ज्या भागामध्ये लाईट गेली असेल त्या भागातल्या लोकांनी, नागरिकांनी तक्रारी करण्याची गरज नाही. त्या भागातल्या अधिकाऱ्याला ती सविस्तर माहिती मिळेल आणि त्या भागातला विद्युत पुरवठा ताबडतोब सुरू केला जाईल. एक वेगळं चित्र तयार करण्याचा आपण त्यामध्ये प्रयत्न केला आहे. अशा वेगवेगळ्या विचारातून काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आहे. डिजिटल ग्रंथालय जे राज्याचं आहे त्याचं आपण उपकेंद्र बदलापूरला घेतो आहे. अशा चांगल्या प्रकारच्या योजना आपण बदलापूरला घेतो आहे आणि त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने बदलापूर शहरातील लोकांना मजा होईल. मी माझ्या चाहत्यांना कार्यकर्त्यांना एकच सांगेल का 19 तारीख ही त्यांनी मला आशीर्वाद देण्यासाठीच ठेवावी. आणि त्यांनी मला जेवढे वर्ष, मला जेवढी माझ्यावर जबाबदारी टाकली असेल, कुठेही कलंक नसलेला तुमचा कार्यकर्ता आमदार म्हणून तुम्ही पाठवला आहे, तो कुठल्याही प्रकारचं चांगलंच काम करून घेईल, कुठल्याही भ्रष्टाचाराचा आरोप होणार नाही, वाईट मार्गाला जाण्याचा नाही. आज राजकीय क्षेत्रामध्ये जर चित्र पाहिलं तर फार नाराजी आहे लोकांची, पण माझ्यासारखा कार्यकर्ता घडताना एक वेगळा आदर्श घेऊन आज समाजासमोर आहे आणि हेच माझ्या कार्यकर्त्यांना शिकवून राहील की आपणही त्या दिशेने पाऊल टाकावं. हेच त्यांना माझं वाढदिवसाचे आभार राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेता शिर्केसह मनाली गोळे, बदलापूर विकास.